राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपला जीव धोक्यात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली असा गंभीर आरोप केला. याबद्दल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र आपण स्क्रीनवरती पाहू शकता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला मला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचं या पत्रात म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्यांच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे अशी मागणी राऊत यांनी केली आहे.